1989 साली झोपडपट्टी झाली आंबेडकर नगर पाईपलाईनला आंबेडकर लाईनीला झाली झोपडपट्टी प्रेमवशेने झालं त्या वस्तीला सर कार्यकर्ते उडले ह्या परवीन मेहताला कार्यकर्ते उडले प्रकाश मेहताला प्रकाश मेहता लागला त्या झोपडपट्टी द्यायला लागला तो आश्वासन द्यायला लोक झाले त्याच्या पाठीला कार्यकर्ते लागले गेले तुलफे राहिला कार्यकर्ते लागले गेले तुलफे राहिला लागले लोकांना सांगायला प्रकाश मेहता लई हाई चांगला काम करून देतो म्हणला काही दिवसांनी काळे लुटून गेला प्रकाश मेहतानी वचन दिले सभेमध्ये लोकांना पायामध्ये चप्पल नाही घालणार म्हणला मोकळ पायाने मी फिरणार आहे पण काय झालं होतं त्या टायमाला जनतेला फसवलं त्यानं लग्नात फसवायला अनाज पण धरून बसला प्रकाश मेहता लागला बोलला नका जाऊ दुसरीकडे म्हणला नाही जाऊ देणार तुम्हाला मी महावलला सर तुम्ही महावलला गेला तर लाट मारेन मी खुर्चीला प्रकाश मेहताने विचार केला लाट मारीन म्हणला मी खुर्चीला झोपडपट्टी बांधून देतो आंबेडकर नगरला तिथून 3 किलोमीटर मध्ये म्हणला कुठेतरी दे ही झोपडपट्टी बसवतो म्हणला लोक लागली त्याच्या पाठीमाग फिर राहिला लोक लागली गोंडा घो राहिला पाठीमाग फिर राहिला चार लोक होत संगतील लागली लोकांना सांगायला विश्वास मध्ये घे आला त्या टायमाला इलेक्शनचा टाइम आला 300 ते 400 चव्या दिल्या आंबेडकर नगरला आणि आश्वासन दिले लोकाला पुरीला राजीवाडी येते नाख्याला आणि फंडेनी झाला होता त्या टायमाला तर काय म्हणला ही पहिल्या चव्या देतो ह्या माणसासनी आणि पाठवू तो कोहिनूरला नका भिऊन जाऊ तुम्ही तुम्हाला मी चव्या देतो कोहिनूरच्या तुम्हाला मी पाठवू तो कोहिनूरला माणसाने विश्वासघात केला याला 4 महिने होऊन गेला लगेच बुलडोझरांना झोपडपट्टीला लागलं तोडायला लागला बुलडोझरला तोडायला गोर गरीब बसली त्या व्याख्याला दुसऱ्या माणसाने विचार केला व्यापारी लोकांनी काय माझ्या कार्यकर्त्यांनी जेवण पुरवलं त्या माणसांना लेकर बाळ्या लागलीत म्हणजे झोरायला पावसाचा टाइम होता त्या टाइमाला लागला होता पाऊस पडायला आणि जेवणाला बिल लावला जनतेवरती 25,000 चा बिल लावला जनतेला 25 लाखाचा बिल लावला जनतेला पाठवलं महावलला परिसर केलं लोकाला महाल मध्ये गेल्यावरती परिणाम झाला बाळ मोकळे लागले हजेरी पडायला लागल्याची टीबीची बिमारी व्हायला लागल्यात खैरोग व्हायला कोणी जंगला लागली खुजली उठायला प्रकाश मेहताने काल भाव केला नेहमी माणसं गेली होती पाहुला आणि अर्धी माणसं होती आंबेडकर नगरला नाही प्रकाश मेहता बघायला आला तरी आला ही पराग मध्ये त्याला जुडला पराग त्याला मध्ये जुडला परागने आश्वासने दिला लागला मग हे मग लागला प्रकाश मेहता जनतेला बोलायला नाही पाठवणार तुम्हाला कुठे दुसरं माहित त्याला ज्या मतदार
जाने पर अगला दिला जंती ने मत जाने पर अगला पर अगले उड़ो ना ला ला ना दीर्घ लगला फिर रहेगा मंत्री आते खुर्ची जीतू ने बसला लोग लगले तीते तर मलाना लोग अपनी परत पाटिल में सगले ने महोल्ला महोल में भी परिणाम झाला काय जनतेच आज हाल होते आम्हाला राहायच नाही तिथे आम्हाला ये नाही परत घाट कोपरला पण जनतेचा विचार नाही त्याने केला आज 2018 मध्ये प्रकाश मेहतांनी लोकांचा विश्वासघात केला आणि लोकांना दुःखामध्ये टाकले आज बघा त्या माहौलमध्ये भ्रष्ट झाला किती माणसं मेली माहित नाही कुणाला प्रकरण दबून टाकलं तरी माहित नाही कुणाला पर आता माहौल मधला लोकांनी विचार केला मोर्चा आले आंबेडकर नगरला तोच मोर्चा आला प्रकाश मेहताच्या हाती झाला प्रकाश मेहता नाही अजून आला सात वाजता टाइम झाला पाच वाजता काही म्हणता त्या मंत्र्याला ना फोन उचलत नाही तरी नाही तो परत आला फोन नाही उचला ना त्याला फोन बंद पडला 40,000 चा फोन आहे त्याच्या खिशाला 40,000 चा फोन आहे खिशाला जनतेचा विचार नाही केला आणि मोर्चा रचल्यावरती आम्ही तिथं बसलो होतो सगळे कार्यकर्ते पोलिसांनी पोलिसाला फोन केला सगळी लोक अरेस्ट केली नेहरी पोलीस स्टेशनला नेला पोलीस स्टेशनला दीदीने माझा इन्चार्ज केला दीदीने माझा इन्चार्ज केला चार बहिणी होत्या सब तिला आणि तर माझी ताई गुडे गुन्हाई तिचं फार सगळ्या जनतेसाठी चौकीच लागल्या ती मराईला नाही कुणी त्यांचा विचार केला आज जर त्यांच्या प्रतिमागे राहिला तर माहूल गावाला विचार केला जाईल हे प्रकाश मेहताला उत्तर द्यावा आम्हाला तर जाईल आम्ही हिंद हॉटेल मधलं घडला नाहीतर उठून जाणार नाही म्हणला फार छान फार छान कार्यकर्त्यांचा ऐकून पाठवलं माहूलला अपघात केला नाही परत आम्हाला भेटायला आला लागला दिवी जगा फिर राहिला प्रकाश मेहता दडून बसला आज काय करायचं म्हणला तर चौघी बहिणीने विचार केला माझा घेतलं यायचं नाही सगळ्या भावा वाईसांनी विचार करायचा इथून हलायचं नाही प्रकाश मेहताचा जेव्हा न्याय मिळेल तेव्हाच आपण इथून जायचं प्रकाश मेहता 25 वर्षी तुला वोट दिले तेव्हा लागला दिवी जगाडीतनं फिर राहिला आज झोपडपट्टीचा विचार तो नाही केला लागला बंगल्याकडे पळायला मोठं मोठं लागलं पुतळं पण राहिला बिल्डिंग लागलं पण लहान आतल्या हातात लागला इकायला विचार नाही केला गोर गरीब लागलं मग राहिला आज बाळ गोपाळ आल्या इथं बसायला बारकी बारकी लहान मुलं आहेत ते घेऊन बसायला लहान मुलांचा विचार नाही केला लागली ती पाणी बागायला पाणी नाही तुझा हा पिजला काय करणार बघा त्याला आज आमचा विचार मान्य झालाच पाहिजे भेटायला झाला तरी जाईल घडला ना तर नाही जाणार घडला भक्त्या समाजाचा मी सुरेश चव्हाण बुद्धे समाजाचा आहे तेवढंच बोलून शिरी माझं गीत मी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र